नमस्कार, मी निरंजन परांडकर. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की फिरोदिया करंडक या स्पर्धेला यंदा 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच निमित्ताने आपण या क्षेत्रात काम करणाऱ्या या स्पर्धेतनं या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कलाकारांशी आपण संवाद साधत आहोत. आणि आज आपण एका विशेष जागी आलेलो आहोत, आपल्यासोबत तशीच पाहुणेसुद्धा आहे. आपण आत्ता आहोत सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या प्रॅक्टिस हॉलमध्ये आणि आपल्यासोबत आहे अनुजा साठे. हाय अनुजा. हाय. कसं वाटतं इकडे येऊन? म्हणजे ही कर्मभूमी आहे तुझी, आपण तिथेच आलेलो आहोत. हो, नॉस्टॅल्जिक वाटतंय खूप आणि खूप बदललंय. खूप म्हणजे स्वरूपच बदललंय अख्खं कॉलेजचंच म्हणूया आपण. असं आत आल्या आल्या थोडस जुनं थोडस नवं सगळ्या आठवण असं मिक्स खूप फिलिंग आलं मला. तू किती वर्षांनी आलीस या कॉलेजमध्ये आज? बापरे, 15. हो, 15. वा. मला यायचं या पॉईंटकडे आहे की फिरोदिया करंडक आणि तुझं किंवा मुळातच कलामंडळ या गोष्टीची तुमचं सगळ्यांचं खूप जवळचं नातं आहेच. सो त्याची सुरुवात कुठनं झाली? फिरोद्यामध्ये आपण पार्टिसिपेट करावं का शाळेपासूनच अभिनयाची आवड होती, मग म्हणून SP मध्ये आल्यानंतर त्याला अजूनच एक खतपाणी मिळालं आणि हे करावं? नाही, शाळेपासून नाही, कॉलेजमध्ये आल्यापासूनच. म्हणजे आपल्याला जसे पंख फुटतात थोडेसे, शिंग फुटतात, तसं झालं होतं. आणि कलामंडळाचं खूप एक हवा होती कायमच म्हणजे कॉलेजमध्ये. आणि 11वीत असताना असं वाटायचं की बापरे, ही सिनियर मंडळी फारच हुशार असतात. साधारण 2003 11वीचं माझं पहिलं वर्ष. आणि कसं कसं काहीतरी छोटं छोटं एक कुठेतरी नाट्य वाचन, कुठेतरी बॅक स्टेज असं करत 11वीत मी कलामंडळाचा एक हिस्सा झाले. आणि आय थिंक तेव्हापासून ते सुरू झालं. आणि एक अभिमान वाटत असतो त्या स्टेजमध्ये आपल्याला, आपण अशा कॉलेजची विद्यार्थिनी आहोत आणि कलामंडळाचा भाग आहोत ज्याचं एक खूप मोठं नाव आहे आणि एस्पेशली कलामंडळाला एक ऑरा आहे. हे जेव्हा असं असतं तेव्हा आपल्याला खूप भारी वाटत असतं की आपण ह्या कलामंडळाचा भाग आहोत. आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी करत राहिले मी. आणि आय थिंक मला खूप काही मोठं सेकंड इयर पर्यंत करायला मिळालं नाही, व्हेरी ऑनेस्टली. आणि मला आठवत आहे की सेकंड इयरच्या फिरोदियात मला पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं बक्षीस मिळालं. आणि ते नाटक होतं आय विदिन आय, आणि जे आम्ही शेवटच्या 3 दिवसात बसवलं होतं. तीन पण नाही, 2.5 म्हणूया आपण. आणि काही होप्स नव्हते आधी, पण माझ्याबरोबर सिद्धार्थ चांदेकर होता आणि तो आदल्या रात्री मला आठवते याच हॉलमध्ये रडला की माझ्याच्यानी काही होणार नाहीये, उद्या तुम्ही कुठला तरी वेगळा मुलगा घ्या. तर सगळी सिनियर मंडळी त्याला कन्व्हिन्स करण्यात माझ्या मागे होती की तू आता नाही असं म्हणू शकत, तू आता नाही हे करू शकत, आता आपल्याला उद्या हे पुल ऑफ करायचंय. आणि ते पुल ऑफ केलं, येस, त्यांनी आम्ही हे पुल ऑफ केलं, त्याला आणि मला दोघांना अभिनयाची बक्षिसं मिळाली. आणि आय थिंक तिथून ते कुठेतरी टेक ऑफ झालं. आणि मग देन देर वॉज नो लुकिंग बॅक. आणि मग थर्ड इयरला, म्हणजे तसं बघायला गेलं तर मी टोटल 4 फिरोदिया केली. पहिल्या 11वीतल्या फिरोदियात माझं काही विशेष कॉन्ट्रीब्युशन नव्हतं, काहीतरी छोटंसं काहीतरी केलं असेल मी. सेकंड इयर आणि थर्ड इयर हे म्हणजे 2007 आणि 2008 ही माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची फिरोदिया होती. आणि 2008 आम्ही करंडक जिंकला आणि कंडिशन्स अप्लाय हे नाटक होतं कॉलेजकडून. सो आय विदिन आय आणि कंडिशन्स अप्लाय. मला एक म्हणजे कंडिशन्स अप्लायचा विषय निघाला म्हणून म्हणायचं आहे की तेव्हा यशवंतरावला आय थिंक फायनल राऊंड व्हायची आणि गणेश कला क्रीडाला ते पहिले 3 नंबर्स जे यायचे त्यांचे परफॉर्मन्सेस. त्याच वर्षी सुरू केलं होतं आपण, त्याच वर्षी सुरू केलं होतं की पहिली 3 परफॉर्म करतील. तर पहिले 2 नंबर 3 नंबर 2 परफॉर्म झाले, मी प्रेक्षकांमध्ये बसलो होतो आणि आता तुमचं सेट वगैरे सगळं लावणं चालू होतं, सगळे चेक करून झाले आणि आता नाटक सुरू होणार, तेव्हा एक काही मंडळी पडद्याच्या बाहेर आली ज्याच्यामध्ये तू होतीस, मृण्मयी, तेजस देवधर, पालवी बापट, दीपिका जोग, हे 5 तरी होते. आणि असं तिकडे अनाऊन्स केलं त्यांनी की या वर्षी आम्ही पुरुषोत्तम मध्ये पण जिंकलेलो आहोत, अजून काही स्पर्धा जिंकलो नाही, ठरवून आम्ही फिरोदिया पण जिंकलेलो आहोत आणि हे आमचं शेवटचं वर्ष, हे आम्हाला करायचंच होतं. सो ते किती महत्वाचं होतं तुमच्या सगळ्यांसाठी आणि तुझ्यासाठी पण? भयंकर महत्वाचं होतं. मी म्हंटल ना की ती जी 5 वर्ष असतात 11वी टू लास्ट इयर,
ही जी 5 वर्ष असतात त्या 5 वर्षांमध्ये ह्या आपल्या ज्या प्रेस्टिजियस कॉम्पिटिशन्स आहेत, पुरुषोत्तम म्हण, फिरोदिया म्हण, ह्या अत्यंत महत्वाचे पडाव असतात हे कॉलेजमधले. म्हणजे अभ्यास वगैरे ठीक आहे, ते असतंच चालू, परीक्षा तर द्यायच्याच आहेत, पण ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. आणि बिकॉज हे आमचं शेवटचं वर्ष होतं 2008, आम्हाला सगळ्यांना माहीत होतं की ह्याच्या पुढे आपण कॉलेजचा भाग नसणार आहोत. म्हणजे जरी आपण MLA ॲडमिशन घेतली किंवा काय, आपण कलामंडळाचा भाग ह्याच्या पुढे नसणार आहोत, कारण आता आपल्याही खाली खूप मुलं आहेत, त्यांनाही चान्स द्यायचा आहे. ओ, आणि हा एक खूप आमचा एक महत्त्वाचा मुद्दा होता की आपण आपल्या सिनियरसारखं आपल्या ज्युनियर्सशी नाही वागायचं, की नाही आपण त्यांच्या मध्ये नाही यायचं सगळ्यांना, आणि त्यांना माहितीये कोण आहेत ते. तर आम्हाला हे करायचं नव्हतं, की म्हणून आम्ही म्हटलं की नाही, आपण जरी पुढच्या वर्षी परत ऍडमिशन घेतली तरी आपण कोणी पुन्हा ह्या कॉम्पिटिशन नक्की करणार नाही. सो दिस इज द लास्ट इयर, आणि हे वर्ष आपल्याला गाजवायचंय, हे वर्ष कॉलेजचं नाव मोठं झालंच पाहिजे, ही आमची एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आम्हाला वाटायची. सो ते आणि घडलं तसं. सो आम्ही खूप खूप आनंद झाला होता, खूप अभिमान वाटला होता त्या वर्षी पण. आता प्रोफेशनली तू उत्तम काम करतेच, फक्त मराठीत असं नाही, तू हिंदीत पण गेलेली आहेस, तिथे उत्तम काम चालू आहे, वेबसिरीज सारखं माध्यम तू चांगल्या प्रकारे हाताळतेस. म्हणायचं हे आहे की जेव्हा आपण मागे बघतो, फिरोद्यासारखी स्पर्धा आपण केली ज्यातनं आपण घडलेलो आहोत, तर त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती वाटतं तुला? की खूप, म्हणजे मी खरं सांगायचं तर आपण काय काय करू शकतो हे ह्या प्लॅटफॉर्मच्या थ्रू मुलांना कळतं. म्हणजे मी नाचू शकते, हो मी नाचू शकते. मी अभिनय करू शकते का, हो मी अभिनय करू शकते. मी कुठलं इन्स्ट्रुमेंट वाजवू शकते का, तर हो मी वाजवू शकते. ह्या ज्या आपल्या हिडन क्वालिटीज असतात ना, ह्या कुठेतरी एक्सप्लोअर करायला मिळतात. आणि बिकॉज ही विविध गुणदर्शन स्पर्धा आहे, एक म्हणजे मला मुळातच हे खूप फॅसिनेटिंग, इवन 11वीत असताना सुद्धा हे फॅसिनेटिंग वाटायचं की आपण जे करतोय तो ऍक्च्युली एक हलता बोलता लाईव्ह सिनेमा आहे, लोकांनी पाहायचा 45 मिनिटं और 1 तास. हीच मुळात आयडियाच इतकी फॅसिनेटिंग होती की ते करत करत आम्ही किती आणि काय शिकलो हे कळायला सुद्धा नंतर खूप वेळ लागला. की अच्छा, मी हे पण केलं, स्टेज मॅनेजमेंट केली, बॅकस्टेज केलं, मी काय तर मी ॲक्च्युली लाईट्स कुठून कुठे काय हे सगळं शिकले. सो हे कसं शिकले तर ह्याच्या थ्रू शिकले. सो ऑफकोर्स म्हणजे खूप मोठं योगदान आपल्या इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन्सचं आपल्या घडण्यात असतं आणि ते नंतर रिअलाइज होतं. एक विचारायचं असं आहे की फिरोद्याचा फॉर्मॅट सतत बदलत राहिलेला आहे, म्हणजे तो सुरू झाला तेव्हा वेगळा होता, मग 80-90 नंतर बदलला, 2000 अजूनच बदलत गेला. सो ज्या काळात तू काम केलंस फिरोद्यामध्ये, परफॉर्म केलंस, मग या क्षेत्रात तू आलीस, असे तुझ्या बरोबरीचे SP मधलेच किंवा बाहेरच्या कॉलेजचे सुद्धा, अशांचं कधी कम्युनिकेशन होतं का? म्हणजे खूप जुनी गोष्ट आहे अर्थात ती, पण फिरोद्याच्या आठवणी वगैरे निघतात का? किंवा तू SP ची होतीस पण आता कोणतरी मुलगा फॉर एक्झाम्पल काय VIT चा असेल, तुम्ही स्पर्धा का आहात, आणि अजूनही असे काही विषय निघतात का? हो निघतात. मी एक गंमत सांगते, एक माझ्या शाळेत एक मुलगा होता आणि माझाच बॅचमेट, जेव्हा आम्ही करंडक जिंकला तेव्हा त्या VIT ला आय थिंक सेकंड प्राइज मिळालं होतं. आणि ते असे खूप दर्द होता त्यांना की वी मिस्ड इट आणि असं कसं. तर मी माझ्या आय थिंक मी आणि तेजस देवधर करंडक घेऊन बाहेर उभे होतो आणि ती मुलं आली आणि त्यांनी असं केलं आम्हाला नंतर. तर आम्ही म्हटलं आम्हाला नाही फरक पडत, आम्ही पासआउट होतोय, घ्या पुढच्या वर्षी, काही प्रॉब्लेम नाही. तर आता हे असं निघतात, म्हणजे ह्या आठवणी निघतात. आणि जो मुलगा ते करायला आला होता त्याला मी ओळखते. सो कधी आम्ही जर का माझ्या शाळेच्या थ्रू किंवा असं कधी आमची भेट झाली तर आम्ही अजूनही त्याच्यावरती हसतो की अरे काय, म्हणजे ते जे जुनून तो जो एक असतो ना, तो आय थिंक तो फिवर तो त्या ह्याच्यामध्ये कधीच कमी होत नाही. आणि कारण इंजिनिअरिंगला एक्स्ट्रा 4 वर्ष मिळतात, म्हणजे 3 वर्ष मिळतात, कोणी YD झालं तर अजून 2 वर्ष मिळतात. सो ते एक अशा आठवणी खूप निघतात. तू हे सगळं किती मिस करतेस? मी खूप मिस करते. मला कितीतरी वेळा असं वाटतं की अरे एक चक्कर मारावी आता, की कधी डेट्स काय आहेत फिरोदियाच्या. म्हणजे फक्त परफॉर्मन्स बघायला नाही तर मला कधी कधी खूप मनापासून असं वाटतं की स्टुडंट हॉलला येऊन आत्ताची जी टीम आहे ती काय करते हे निदान कधीतरी बघावं. किंवा की आय एम शुअर रात्री 12 वाजता ते इथेच असतं,
किंवा रात्री 1 वाजता ती 2 वाजता सुद्धा ती इथेच असतील. सो कधीतरी रात्री चक्कर मारावी, कारण रात्री कॉलेज खूप वेगळं दिसतं, अगदी अगदी खूप वेगळा फील असतो रात्री कॉलेजचा. सो ते अनेकदा मला असं वाटतं, पण आय होल्ड माय सेल्फ बॅक की नको. एका स्टुडंट फेज संपल्यानंतरच्या प्रवासाकडे यायचं आता, की तू पासआउट झालीस, मग अग्निहोत्राचा ब्रेक मिळाला, अजून एक काम मिळालं असं तू म्हणालीस, पण आम्हाला हे माहिती आहे की तू फक्त मराठीतच ते प्रोजेक्ट्स केले नाही आहेस, तर तुला हिंदीमध्ये पण ब्रेक मिळाले. तू हिंदी चांगली सिरियल केलेली आहेस, डेली सोप स्टारवरती होते आय थिंक. त्याच्यानंतर आपल्याकडे जे प्रमुख पाहुणे आलेले आहेत फिरोद्यामध्ये, संजय लीला भन्साळी, त्यांचे प्रोजेक्टमध्ये तू काम केलेलं आहेस. आता एक थी बेगमचे 2 सीझन 3 सीझन झालेत, 2 सीझन झालेत. तर ह्या सगळ्या प्रवासाबद्दल आम्हाला ऐकून, कारण हे आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे, किती नाही झाले तरी युअर फिरोदिया प्रॉडक्ट असं आपण म्हणू शकतो. नक्कीच 100%. सो त्या सगळ्या गोष्टीबद्दल सांग. बापरे, म्हणजे मराठी सिरियल तर एका मागोमाग करत राहिले मी, आणि एक जो स्विच कधीतरी घडतो ना आपल्या लाईफमध्ये, की तो ॲक्च्युली असं बदलतो, अख्खा पाथ आपला बदलून टाकतो. तसं तमन्ना माझ्या लाईफमध्ये आली, की ऑफकोर्स म्हणजे लाईफमध्ये आली म्हणजे त्याच्यासाठी पण खूप कष्ट पडले मला, की 4 ऑडिशन्स 5 लुक टेस्ट आणि मग फायनली कुठेतरी ते क्रॅक झालं आहे, आणि मग त्याचं शूट असं करत करत, म्हणजे क्रिकेटचं ट्रेनिंग. सो दॅट ते तो माझा पहिला हिंदी प्रोजेक्ट म्हणायला हरकत नाही. मग त्याच्या आधी मी बाजीराव मस्तानी ऑफकोर्स मी फिल्म केली, छोटासा रोल होता त्याच्यामध्ये, पण संजय सरांच्या हाताखाली काम करणं, त्या मोठ्या क्रूचा पार्ट असणं, तितके मोठे ॲक्टर्स आपल्या आजूबाजूला असणं, त्यांच्याकडनं शिकणं, हा खूप वेगळा एक्सपिरियन्स होता. म्हणजे तो एक्सपिरियन्स मी कधी नाही विसरणार. म्हणजे मे बी भलेही मला ॲक्टर म्हणून त्याच्यामध्ये जास्त स्कोप नसेल, पण मी त्या सेटवर 25 दिवस काढले हे माझं भाग्यच म्हणेन मी. आणि त्याच्यानंतर तमन्ना घडली, आणि तमन्नाच्या नंतर पेशवा बाजीराव झाला. मग पेशवा बाजीराव करत असताना मी इरफान खान बरोबर ब्लॅकमेल नावाची फिल्म केली, ब्लॅकमेल करत असताना मी परमाणू केली, परमाणू नंतर अजून एक टेलिव्हिजन शो केला झासी किराणी, मग त्याच्यानंतर एक थी बेगम, एक थी बेगमचे 2 सीझन, आता महाराणी, महाराणीचे 2 सीझन. सो मला कधी कधी असं एक मलाच वाटतं की मी खरंच केलं एवढं, म्हणजे कारण 2015 हे सुरू झालं. सो गेल्या 8 वर्षात मी एवढं काम केलं, तर मला असं वाटतं की अजून खूप करणं बाकी आहे. आणि ऑफकोर्स म्हणजे मी थांबणार नाही, मी करत राहीन, पण मी कधी केलं हे सगळं असा मला कधी कधी प्रश्न पडतो. आणि आय थिंक ते एकदा तुम्ही सुरुवात केलीत आणि मनापासून कष्ट करायला सुरुवात केलीत आणि तुम्हाला त्या कष्टांचं महत्त्व कळलं, की देन देअर इज नो लुकिंग बॅक. तुझ्या तमन्ना सिरियलचा उल्लेख केलास तू आता, त्याच दरम्यान T20 वर्ल्ड कप झाला होता आणि तेव्हा तुझ्या हस्ते आर अश्विनला मॅन ऑफ द मॅचचं प्राइज तू दिलं होतंस. हो, ते काय थ्रिलिंग होतं? कसं T20 वर्ल्ड कपची मॅच होती चिन्नास्वामी स्टेडियमला बँगलोरला, आणि मी तिथे मॅन ऑफ द मॅच द्यायला गेले होते स्टारकडून. भयंकर मजा आली मला, आणि माझ्यासाठी खरं सांगायचं तर तेव्हा क्रिकेटर्सना भेटणं खूप एवढ्या मोठ्या, म्हणजे ब्रेटली असू दे, सेहवाग असू दे, लक्ष्मण असू दे, ही लोकं पवेलियनमध्ये त्यांच्याबरोबर बसून ती मॅच बघणं, याच्यासारखं भाग्य नाही दुसरं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्टार आपल्याचा म्हणजे टीमचा मीडिया पार्टनर, आणि त्यांच्याकडून ते जर्सी स्पॉन्सर केलेले होते. म्हणजे आय डोंट रिमेंबर की ते स्टारनी स्पॉन्सर केले होते का कुठली वेगळी, आडिडासनी स्पॉन्सर केलेले होते, पण ते बिकॉज स्टार त्यांचा मीडिया पार्टनर होता, माझ्याकडे ॲक्च्युली ओरिजिनल टीमचा जर्सी आहे. म्हणजे मी हे, आणि तेव्हा मला हे खूप, आणि अजूनही ते माझं खूप प्राइज्ड पोझिशन आहे, की आपण काही हजारो रुपये देऊन सुद्धा आज तो जर्सी विकत घेऊ शकतो, पण आज तो जर्सी मी माझ्या बळावर मिळवला कुठेतरी इज अ व्हेरी मोमेंट ऑफ प्राईड माझ्यासाठी. आणि तो आता त्यात ते बदलले जर्सी, परत वेगळे कलर आहेत, आणि हे, पण माझ्याकडे तो ओरिजिनल जर्सी आहे. तो मी घातला होता हे मला जास्त त्या दिवशी जास्त इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होतं माझ्यासाठी. आणि कुठल्या तरी स्टेडियममध्ये पवेलियनमध्ये बसून मॅच बघणं
ऑल टुगेदर काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स आहे. आणि एक खूप फनी एक्सपिरियन्स मी शेअर करेन इकडे की आपण एक्साइटमेंटमध्ये आपल्या मातृभाषेत बोलतो बरोबर, म्हणजे की तेव्हा हिंदी इंग्लिश वगैरे काही येत नाही. मॅन ऑफ द मॅच दिलो आणि मला इतका आनंद झाला होता की मी आर अश्विनशी मराठीत बोलले आणि मी म्हणलं खूप मस्त खेळला होता तुम्ही सगळे, फारच भारी खेळलं. आणि त्याला काहीच कळलेलं नव्हतं, तो फक्त थँक्यू. हां, त्याला एवढं कळत होतं की मुलगी काहीतरी चांगलं बोलतीये, तो फक्त थँक्यू म्हणत राहिला. त्याला काही कळत नव्हतं की मी एक्झॅक्टली काय बोलते. आणि मला नंतर रिअलाइज झालं की अगं मूर्ख मुली मराठी बोलून त्याला काय कळणार आहे, तो साऊथ इंडियन मुलगा आहे, त्याच्याशी तू मराठीत बोललीस. पण एक्साइटमेंट, सो खूप छान एक्सपिरियन्स होता. जाता जाता फक्त एक महत्त्वाचं असं विचारायचं की एखादी स्पर्धा आहे, फिरोद्यासारखी स्पर्धा 50 वर्ष टिकते, ती तितक्याच चांगल्या प्रकारे पुढे जाते, इव्हॉल्व्ह होते, तर ते अतिशय अवघड काम आहे. तर ह्या सगळ्या स्पर्धेच्या संयोजनाबद्दल तू एक आम्हाला काय सांगशील, तू त्याचा एक पार्ट होतीस, त्याबद्दल काय सांगशील, त्यातनं मुलं जे काही शिकतात त्यातनं त्यांना काय मिळणार आहे, आणि ही स्पर्धा मुलांनी का करावी, त्याबद्दल आम्हाला थोडं तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. एकतर 50 वर्ष एखादी प्रथा आणि एखादी स्पर्धा इतक्या मोठ्या लेवलवरती अविरतपणे दरवर्षी करत राहणं इज अ व्हेरी बिग जॉब. आणि तो न थांबता त्याच्यात अडथळे न येता तो पूर्ण करणं, ह्याच्यासाठी खरंच मनापासून अभिनंदन सगळ्यांचं. आणि ह्याला खूप म्हणजे बिकॉज आम्ही ते पाहिलं आहे आणि आम्हाला ते मनापासून माहिती आहे, आतून सुद्धा त्यांना किती डिफिकल्टीज येतात की आपण दरवर्षी कोणाला मुलांची एनकरेजमेंट वाढवण्यासाठी कुठल्या गेस्टला आणायचं किंवा इथपासून ज्या गोष्टी ते करतात, आय थिंक इट्स कमेंडेबल. आणि उगाचच नाही ना कुठलीही गोष्ट 50 वर्ष टिकत, सो खूप मोठं मोठं अभिनंदन, कारण ते सोपं नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आय थिंक त्यांनी जे स्टँडर्ड निर्माण केलं आहे आज पुण्यातल्या आपल्या कॉलेजेसमध्ये, ज्या त्याला एक जो दर्जा आहे तो दर्जा मेंटेन केल्यामुळे आय थिंक कुठेतरी सगळ्या कॉलेजेसचं पण एक मनोबळ वाढलं आहे की नाही आपण हे या लेवलच्या खाली नाही करू शकत, आपण हे चांगलंच केलं पाहिजे, आपण लोकांसमोर चांगलीच कलाकृती प्रेझेंट केली पाहिजे. आणि कुठेतरी मला असं वाटतं की ओवर द पिरियड ऑफ टाईम आता गेल्या 15 वर्षात आय थिंक म्हणजे जर का SP बद्दल बोलायचं झालं किंवा फर्ग्युसनबद्दल बोलायचं झालं की ही जी कॉलेजेस जी मोर कंटेंट ड्रिव्हन होती ऑलवेज आणि टेक्निकॅलिटीजमध्ये, म्हणजे मला आठवतं की आम्ही टेक्निकॅलिटीजमध्ये कधी पडलो नाही, आपण कशावर मारून नेऊया तर आपल्या स्क्रिप्टिंगवर मारून नेऊया, आपल्या परफॉर्मन्सवर मारून नेऊया, आपल्या म्युझिक डिपार्टमेंटकडून मारून नेऊया, हे जे होतं आय थिंक ते तर सर्व तऱ्हेने जर का परिपूर्ण होत असेल, कॉलेजेसकडनं सगळ्यात मोठा वादाचा मुद्दा बजेट मिळत असतील तर आय थिंक नथिंग लाईक इट. आणि मुलांना आज ह्या गोष्टी अवेलेबल कॉलेजेस करून देत असतील, प्लस एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला काहीतरी करायची संधी मिळत असेल तर त्याचं सोनं करा. आणि यू विल नेवर नो आणि यू विल नेवर अंडरस्टँड आत्तापर्यंत या इतक्या छोट्या स्पॅनमध्ये की तुम्ही किती शिकलाय. कारण आम्ही आज 15 वर्ष मागे वळून जेव्हा बघतो तेव्हा आम्हाला कळतं की या स्पर्धेत आम्ही काय शिकलो. सो ही संधी वाया घालवू नका. नक्कीच नक्कीच, जर का म्हणजे कोणी पार्टिसिपेट केलं नाही तर नंतर पश्चाताप करायला लागणार आहे नक्कीच. आणि आम्हाला व्हायचा, जर का एक वर्ष घरच्यांनी सांगितलं या वर्षी 12वी करायचं नाही तर रडारड केलेली मला आठवतीये. सो हे म्हणजे मस्ट आहे, हे कधी मिस नाही करायचं. आणि इन व्हॉट एव्हर कपॅसिटी बॅकस्टेज जरी करायला मिळत असेल तरी जस्ट नक्कीच. सो थँक्यू सो मच अनुजा, थँक्यू आलीस या कला मंडळात, तुलाही खूप छान वाटलं मारताना. आम्हालाही खूप छान वाटलं संवाद साधून. आणि या 50व्या वर्षी फिरोद्याकडनं आपण खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज इम्प्लिमेंट करणार आहोत, तर त्यातही तुला सहभागी व्हायचं आहे. येस, आणि आम्हाला तुला तिथे बघायचं आहे. येस, थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू थँक्यू.